हाय म्हणलं राणे, एक दिवसाची सुट्टी द्या पोलिसांना. मग तुझं काय होणार, तू कुठे जाणार? मग तुला तर लागतात ना, तू तर त्यांच्याशिवाय तर सिक्युरिटी घेऊनच चलतो तू कुठं बी. मग तुझं काय होणार 1.5 फुट्या? अगोदर तो विचार करायचा ना. एक दिवसाची सुट्टी दिली तर तुला पाहायला सुद्धा रस्ता मिळणार नाही, खरे की नाही? बाकीच सोड, तुला पाहायला सुद्धा जागा मिळणार नाही. तू हे विशालगड, भिवंडी, मंदिर, मस्जिद याच करूच नको तू, कारण आता कुत्र भुकत असते ना, त्याचं कोण लक्षावर घेत नाही, माहिती का? लक्षात घेतच नाही. तू असंच भुकत राहा, जे तुकडा टाकीन त्याच्या मागे जा, तुकडा टाकीन त्याच्या मागे जा, खात राहा, भुकत राहा, भुकत राहा, भुकत राहा. आता काय फरक पडणार आहे लोकांना, तुला वाटतंय का काही फरक पडणार आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये, हे लक्षात ठेव, बाकीच सोड. तू हिंदू 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 करतो ना, हिंदुत्व काय नाही तुझ्यात, त्याच्यामुळे म्हणलं होतं मी DNA टेस्ट कर, खरं काय आणि खोटं काय कळालं तुला. छत्रपती शिवाजी महाराज होते ना, 18 पगड जातीने घेऊन चलत होते, त्यांच्या तोंडातून कधी एक शब्द निघत नव्हता. आणि त्यांचे जितके बी होते ना, एकदम विश्वासू, सगळे मुसलमान होते, एक बी हिंदू नव्हता, हे लक्षात ठेव. तू कधी विचार केला का, इतिहास इतिहास वाचला असेल का? तुला तर वाचता येत नाही. अरे मी विसरून जाते, तुला वाचता सुद्धा येत नाही. इतिहास इतिहास वाचला का, हिस्ट्री? त्याच्यामध्ये बघ, छत्रपती शिवाजी महाराजाचे विश्वासू कोण होते? तो अफजल खानाचं सोडून दे, ते हत्यार मस्जिद मध्ये आहेत नाही आहेत, तू किती बी लोकांना काही बी बोलला तर काही फरक पडत नाहीये, समजलं का? गाढवाला काही किंमत नसतीये, तसं तू बिंडो गाढव आहेस, तुला काही किंमत नाहीये. आणि तू आम्हाला शिकूच नको, हे झालं ते झालं असं झालं असं होणार असं करणार, एक दिवस सुट्टी द्या म्हणे. अरे तूच वक्तव्य म्हणला होता, एक वक्तव्य आठवतंय का तुला? तू काय बोलला माहितीये? तीजभर बेंडकुळ तोंड्याच्या सरड्या, तू म्हणला होता की मी अशा ठिकाणी तुमची बदली करीन की तुमच्या बायकाला फोन सुद्धा लागले नाही पाहिजे. आज त्या पोलीस भावावर काय, त्यांना किती वाईट वाटलं असेल, त्यांच्या घरच्या लोकांना किती वाईट वाटलं असेल, एवढं बेकार वक्तव्य करतोस. आणि त्यांना म्हणतो एक दिवस सुट्टी दे, अगोदर विचार कर आणि नंतर बोल. कारण कचरा साफ करायला आहे ना, आम्ही बाईक आहेत ना, झाडूने पूर्ण घर एका मिनिटात साफ करतो. तू विचार करून बोल, एक दिवसाचं म्हणला तू, हा विचार करून बोल, एक दिवसाचं म्हणला तू. मग आम्हाला एक मिनिट कचरा साफ करायला लागतो, माहिती का? एकच मिनिटात आम्ही झाडू मारतो एकदम चकाचक, कळालं ना? वेट अँड वॉच, हे ध्यानात ठेव की तू कुणाबद्दल बोलतोस. मस्जिदीचं नाव घ्यायचं नाही, मुसलमानाचं नाव घ्यायचं नाही, आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचंच नाही तू, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मुस्लिम मावळे. अरे लोकांना माहितीये की आम्ही किती इमानदारीने राहतो, आणि आम्हाला कचरा साफ करायचा ना तर इमानदारीने करू आम्ही, हे बी लक्षात ठेव. कारण आता तुझं कसं झालंय माहितीये का, तुला रस्ता नाही आता पळायला कुठं, सरड्या कसं असतं इकडून तिकडं, ते काट्या कुपाट्यान पळतो, तसं आहे तू, सरड्याच्या वर सरड्या आहेस, लाल साप आहेस. आणि तू हत्याराची जी गोष्ट करू नको, कशाला उभं करतो, चांगलं वाटत नाही. तुला एवढा अधिकार कुणी दिलाय ते आम्हाला कळलं, आम्ही बघितलं ते, तुला अधिकार कुणी दिलेला म्हणून, तू कुणाचा कुत्रा आहेस आणि तुला भाकरी कोण टाकतंय हे बी कळालं आम्हाला, बघितलं आम्ही, वाचलं बी. तू सभेमध्ये काय बोलतो रे, ये ना समोर, ये समोर, एकली पठाण काफी आहे, होऊन जाऊ दे आता एकदा आमना सामना, तुझा आणि माझा आमना सामना झाला बस, बघू कोण किती पाण्यात आहे, कळालं ना राणे? तीजभर तुला बुटके म्हणलं बरोबर आहे, सगळे म्हणतात ते बुटके, तू बुटकेच आहेस, हे लक्षात ठेव. कारण कसं व्हायलं माहितीये का, तुला जरा ना जास्त मस्ती चढली, मस्ती तुला काय माहितीये का, दगडाने दगड पाहिजे तुला, दगड
कळलं ना? तेव्हा मेंदू आहे ना डोक्यातला मेंदू, तू कुठंतरी शांत होऊन बसणार एका जाग्यात, आणि तुला एवढी मस्ती चढली आहे ना, माझ्यापाशी लय शब्द आहेत तुला बोलायला, एवढ्या शिव्या बी आहेत, पण काय माहितीये का, मजब नाही शिकाता आपस में बैर रखना, आणि आमच्या शिव्या देणं बी हराम आहे, काय सांगू आता तुला, तुझ्यामुळे आहे ना माझ्या तोंडात एवढं येतं, पण मी शांत आहे, शांत आहे, कंट्रोल कंट्रोल, तुला काय अक्कल नाही, तुला काय गाडवायला गुळाची चव, गाडवा पुढं किती बी कीर्तन करा भजन करा, काय काय फरक पडणार आहे, तुला काय त्याची किंमत नाही ना, त्याच्यामुळे आहे ना तू आता शांत रा, कशा लोक जास्त बडबड बडबड करतो, ये तू ये, कुठं यायचं सांग, नाही तर आम्ही येतो, नाही तर तू ये, चालेल का? ठीक आहे ना राणे, तुझं स्वागत करू आम्ही चांगले, एकदम योग्य पद्धतीने तुझं आहे ना एकदम स्वागत करू, तू बी जिंदगी भर असं म्हणशील की काय स्वागत केलंय, तू जिंदगी भर आहे ना तुझ्या ते आठवणीत राहील, एवढी जंगी तयारी करतो आम्ही, तू ये फक्त, पटांचा वाद आहे, तुझं स्वागत एकदम भारी भारी, म्हणजे असं भारी की तू बघतच राहशील, सगळा भारत देश बघत राहील, काय मस्त स्वागत केलंय म्हणून, फक्त ये, कारण कसं आहे माहितीये का, तुझ्यासारखा कचरा आहे ना जरा जास्त झालेला आहे, आणि आमच्यासारख्या बायकांना ते साफ करण्यात लय मजा येते, आम्ही एकदम चकाचक करतो, तुला बघायचंय ना येऊन बघतो औरंगाबादला,